पावसात कधी निवडणूक होत नाही, तर संजय राऊत साहेबांचं सरकार जेव्हा होतं आणि पावसाळा असतात त्यांनी निवडणूक घेतली असती का? आपल्याकडे दुपट्टा एकाच मापाचा, लहान कार्यकर्त्या करता तोच दुपट्टा आहे, मोठ्या कार्यकर्त्या करता तोच दुपट्टा आहे, मी मुख्यमंत्री माझा मुलगा मंत्री अशा पद्धतीच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी बंद व्हाव्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। त्यामुळे मोदीजींनी हा एक आदर्श, मी त्यांना विनंती करणार आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरच्या अधिवेशनापूर्वी नागपुरात येण्यापूर्वी करावा। 20 तारखेला चंद्रपूर पासून हा दौरा सुरू होणार, 28 लोकसभेमध्ये मी आणि माझे सहकारी हा प्रवास आम्ही करणार आहोत। या 28 लोकसभामध्ये घर चलो अभियानाच्या माध्यमातून एका लोकसभेत 3.5 लाख घरी हा प्रवास आम्ही करतो आहे। माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने जे 9 वर्षात गरीब कल्याणाच्या आणि देशाच्या विकासाच्या, राज्याच्या विकासाच्या, गावाच्या विकासाच्या योजना केल्या आहेत, ज्या विकास कामे केली आहेत आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारने जे महत्वाचे निर्णय महाराष्ट्राकरता घेतले आहेत, या निर्णयाचं संपूर्ण जनतेपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि घर चलो अभियान हे असणार आहे। 28 लोकसभा पहिल्या टप्प्यात आम्ही घेतल्या आहेत, पुढच्या टप्प्यात 20 लोकसभा आम्ही घेणार आहोत। सर, ज्या पद्धतीने परिस्थिती पाहिली, बच्चू कडून नाराज आहे आणि महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीनं इथं सन्मान राखला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि महायुतीमध्ये ते नाराज आहे, राजेंद्र गवई दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये नाराज आहे, त्यामुळे सगळं चाललेलं आहे। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहे, बच्चू कडू जी असतील किंवा अजून कुठले आमदार असतील, त्यांची काय नाराजी आहे किंवा काय त्यांच्याबद्दलचे प्रश्न आहे तो संपूर्ण प्रश्न सोडवण्याचा अधिकार एकनाथ शिंदेना आहे। बच्चू कडू मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्यासंदर्भात तयारी सुरू केलेली आहे, त्यांचं म्हणणं की महायुतीत सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्या तर आम्ही आमची तयारी करतोय सोहळ्याची। नाही, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अधिकार आहे सोहळ्याची तयारी करण्याचा, त्यामुळं जर बच्चू कडू साहेबांनी ठरवलं असेल सोहळ्याची तयारी करायची तर त्यांनी करावी, आमचं काही त्याबद्दल मत नाही आहे, पण एनडीएमध्ये ते आहेत, आम्ही त्यांचा योग्य पद्धतीने त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करू आणि करतोय आहे। त्यांचं समाधान आता एकदा पुन्हा चर्चा करू, समाधान काय होईल यावर। केंद्र सरकारच्या प्रकल्पांमध्ये कॅगने ताशेरे ओढलेले आहे, तो मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे की गैरप्रकार झाले नाही? कॅग जे असतं ते काही आपले रिपोर्ट तयार करतं, त्या रिपोर्ट अंतिम नसतात, एखादा ऑडिटने एखादा रिपोर्ट तयार केला त्यावर सरकार आपलं स्पष्टीकरण देतं आणि मग तो कॅगचा जो चेहरा आला तो रद्द होतो। त्यामुळे रिपोर्ट कॅगचा आला असेल कुठल्या विषयावर देशामध्ये किंवा राज्यामध्ये, त्या रिपोर्टवर सरकारचे योग्य स्पष्टीकरण गेलं की तो रिपोर्ट तो जो शेरा ते करतात तो डिलीटही करतात। सिनेटची निवडणूक रद्द झालेली मुंबई विद्यापीठाची आणि संजय राऊत आरोप करतायत की ही कुठलीही निवडणूक घेणार नाही, घाबरले पळाले अशा पद्धतीचे त्यांचा शब्द प्रयोग आहे। कुठल्याही निवडणुकीला टेक्निकल कारण नसतं समोर ढकलण्याचं, इतका पावसाळा सुरू आहे, मुंबईत पावसामध्ये आहे आणि पावसात कधी निवडणूक होत नाही, तर संजय राऊत साहेबांचं सरकार जेव्हा होतं आणि पावसाळा असतात त्यांनी निवडणूक घेतली असती का? शेवटी कोणीही सरकार घाबरत नाही आहे, उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रात तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुती महाविकास आघाडीला परास्त करण्याकरता तयार आहे। महाविकास आघाडीमधले कोण नेते येणार आहे आता? राजेंद्र गवई म्हणालो, राजेंद्र गवई म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये काही सन्मान राखला जात नाही, त्याची तयारी दिसते, संकेत दिले आहे। 2024 पर्यंत आपल्याला खूप परिवर्तन महाराष्ट्रात झालेलं दिसेल, मोठ्या प्रमाणावर मनपरिवर्तन दिसेल आणि मतपरिवर्तनही दिसेल, एकीकडे नेत्याचेही मनपरिवर्तन दिसेल, जे आज बोलतात आहेत ते काही दिवस दोन दिवसांनी मनपरिवर्तन करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वातला भारत जो संकल्प मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथही मिळेल। जसे जसे दिवस 2024 कडे जातील 51% मतही आम्हाला मिळतील
मताची टक्केवारी वाढत राहील आणि नेत्याचं येणंही वाढत राहील आणि त्यामुळे तेवढी ऑक्युपाय करण्याची स्पेस भारतीय जनता पार्टीकडे आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मोठा नेता तीन वेळा म्हटलं मी मोठा नेता नाही. किती मोठा किंवा किती लहान नेता असला तरी भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा तयार आहे आमच्या पक्षात आमच्या विचारधारेवर आणि मोदीजींच्या संकल्पातला भारत तयार करण्याकरता. जो कोणी येणार असेल त्याला आम्ही कमळाचा दुपट्टा देणार आहोत. आमच्याकडे दुपट्टा एकच मापाचा आहे. लहान कार्यकर्त्या करता तो दुपट्टा आहे, मोठ्या कार्यकर्त्या करता तो दुपट्टा आहे. संपर्कात आहे का पण खरं आहे 2024 पर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्याला खूप मन आणि मत परिवर्तन झालेले दिसतील आणि खूप पक्षप्रवेश दिसतील. केंद्रीय पातळीवर असा निर्णय झाला असं कळतंय की नेत्यांच्या मुलांना विधानसभेचं तिकीट दिलं जाणार नाही किंवा लोकसभेचं तिकीट दिलं जाणार नाही. काय वाटतं एकूणच असं घ्यायचं? असं आहे की आमदारच्या घरात आमदार व्हावा आणि खासदारच्या घरात खासदार व्हावा ही संस्कृती काही योग्य नाहीये. एखाद्या कार्यकर्ते एखाद्या मुलाचं जर कर्तव्य असेल त्या ठिकाणी एखादी बाब होऊ शकेल पण सरसकटच माझ्याच घरात आमदारकी राहिली पाहिजे, माझ्याच घरात खासदारकी असली पाहिजे, एखाद्याचा मुलाचं कर्तव्य नाही आहे, शून्य कर्तव्य आहे, त्याला आमदार केलं पाहिजे, हा जो आग्रह असतो तो आग्रह मोडून काढण्याकरता माननीय मोदीजींनी अनेक वेळा आणि लोकशाहीला पोषक असलेले असे अनेक निर्णय महिलांना संघटनेमध्ये सुद्धा महिलांना 30% स्थान द्या, प्रत्येक जिल्ह्यात एक महिला महामंत्री असावी, महाराष्ट्राच्या टीममध्ये महामंत्री असावी, राज्याच्या टीममध्ये महामंत्री पद असावा महिलांकरता. खरं तर हे जे निर्णय मोदीजींच्या नेतृत्वात झाले युवकांना आणि महिलांना स्थान द्या ही गोष्ट खरी आहे की आज 30-35-40 वर्षाचा युवक जर राजकारणामध्ये आमदार खासदार झाला तो देशाकरता मोठ्या प्रमाणावर तो काम करेल. एकाच जागेवर वारंवार निवडून येण्यापेक्षा काही जागा आपण खाली केल्या पाहिजे आणि राजकारणामध्ये शेवटी परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन केलं पाहिजे, परिवर्तनाकरता तयार राहिलं पाहिजे, आपले मन नेत्याने तयार केलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की मी आणि माझा मुलगा हे जे उद्धव ठाकरे साहेबांची जी मी मुख्यमंत्री माझा मुलगा मंत्री अशा पद्धतीच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी बंद व्हाव्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. त्यामुळे मोदीजींनी हा एक आदर्श देशापुढे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. 2024 जो मोठा नेता येणार आहे पण लोकसभेसाठीचा इशारा आहे की विधानसभेकरता भाजपासोबत नांदायला येणार आहे. 45+ लोकसभा आणि आता 200+ विधानसभा आणि 200+ जे म्हणतो ते प्लस म्हणजे नवीन लोक आहेत. 45+ मध्ये नवीन लोक येणार आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे आपल्याला हा आकडा दिसेल आणि जेव्हा निवडणुकीचं नॉमिनेशन होईल आणि निवडणुकीचे निकाल येतील दोन्ही वेळा मी सांगितलेली बाब ही खरी असणार. कसं उत्तर देणार आपण? विरोधक आक्रमक आहे. जयंत पाटलांनी प्रश्न उचलला तो काल, संजय राऊतांनी उचलला. असं आहे की कॅग जेव्हा कुठलाही शेरा काढतं किंवा पॅरा काढतं महाराष्ट्रातही असे पॅरे निघतात. प्रत्येक डिपार्टमेंटला पॅरा येतो, त्या पॅरामध्ये ते डिपार्टमेंट त्याला योग्य स्पष्टीकरण देतं आणि तो पॅरा रद्द होतो. त्यामुळं कॅग ही काही त्रुट्या काढत असतं. त्या त्रुट्याबद्दल आता एखादा समजा रस्ता आहे, त्या रस्त्याची क्वालिटी आज समजा 18 लाख रुपये किलोमीटरची केली पण 200-500 वर्ष रस्ते जर टिकवायचा असेल त्या रस्त्याची क्वालिटी जर 10 पट चांगली केली असेल तर पैशाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे त्यांना वाटतं असं की आगला एखाद्या वेळी स्पष्टीकरण काय असेल ते सरकार देईल. पण मी एक उदाहरण सांगितलं, कधी कधी आपण एक रस्ता 18 लाखाचा बनवतो त्याच्यावर 50 टनचा ट्रक गेला की तो ट्रक रस्ता फुटतो पण 100 टनचा ट्रकही गेला तरी रस्ता फुटू नये याकरता करावयाचा रस्ता केला असेल आणि त्याकरता जास्त पैसा लागला असेल तर ते योग्य उत्तर मला वाटतं ते सरकारमधलं ते डिपार्टमेंट येत असतं. ऊर्जा खात्यात मी मंत्री असताना तेव्हाही काही असे पॅरे निघायचे, ऑडिट पॅरे निघायचे, ते ऑडिट पॅराला मी उत्तर द्यायचो आणि ते पॅरे रद्द व्हायचे. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार आहे आणि ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहे आणि म्हणाले एक मंत्री एक आमदार असे म्हणाले की एक आमदार असा होता ज्याची बायको आत्महत्या करेल जर मंत्रिपद मिळालं, या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का? तुमच्या महायुतीमधले एक आमदार असं म्हणाले. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा,
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, लवकरच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ज्या सीट्स आहेत मंत्रिमंडळाच्या त्या भरतील अशी अपेक्षा आहे। मी त्यांना विनंती करणार आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरच्या अधिवेशनापूर्वी नागपुरात येण्यापूर्वी करावा अशी विनंती राज्याचा अध्यक्ष म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहे।